हट्टे मुक्त रस्ते पुणे सातारा महामार्गावरील खड्डे खचलेला रस्ता आणि अर्धवट कामाच्या निषेधार्थ पुणे जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. पुणे सातारा हा 4 नंबरचा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते, त्यामुळे चार पदरे असलेल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी अपघात देखील झाले आहेत. याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून वारंवार तक्रार करूनही रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई केली नाही, त्यामुळे प्रशासनाला जागे करण्याकरता हे आंदोलन आज मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. आज रस्ते NH4 हा डिसेंबर 15 पर्यंत 6 पदरी करण्याची त्यांना परवानगी मिळाली होती रिलायन्स सिम्पलला, त्यांनी 15 पर्यंत केली नाही आणि जानेवारी 16 पासून ते आजपर्यंत 6 पदरी रस्त्याचा टोल करतात लोकांना. मी ही नागरिकांची फसवणूक करतात, हे गेले 5 वर्ष ही 6 पदरी रोडचा टोल स्वीकारतात आणि जागेवरती रस्ता तो नाही आहे, म्हणजे जनतेची पूर्णपणे फसून चाललेली आहे रस्ता. त्याप्रमाणे तुम्ही टोल स्वीकारता असणार तर स्वीकारा, पण किमती माहिती लोकांना चांगले रस्ते द्या, चांगल्या सुविधा द्या, त्यांची काम हे देतच नाहीत आणि त्याच्यावरती NHAचं नियंत्रण हवं आहे ते त्यांच्याकडे नाही आहे. दुसरा विषय असा आहे की देवरूळ जो NH आपला हा संपतो पुणे मुंबई रस्ता, तिथनं 60 किलोमीटरच्या अंतरावरतीच एकही शौचालय नाही आहे. जर महिलांना जायचं म्हटलं, जर प्रवास करणाऱ्या महिला असतील आपल्या घरातमध्ये सुद्धा लोक असतील, एकही कुठे शौचालय नाही, जे देणं त्यांना बंधनकारक आहे. कुठेही महिलासाठी शौचालयाची सोय केली नाही यांनी कुठेही. आज जर कोळी महिला जर प्रवास असेल तर तिला देवळापासून 60 किलोमीटर जेव्हा टोल नका जाईल तेव्हा तिकडे शौचालय जावं लागलं महिलासाठी. हे शोकातिक आहे. तुम्ही एवढे पैसे स्वीकारता आम्हाला त्याबद्दल काय नाही, पण सुविधा दिलंच पाहिजे आणि तो हक्क आहे नागरिकांचा, तो मिळलंच पाहिजे.